यंदाच्या वर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे धरणांमध्ये देखील पाण्याचा साठा अत्यल्प आहे. उन्हाळा कडक आहे, खाली पाण्याचं आवर्तन सुरू आहे. येडगाव धरण जरी साठवण या ठिकाणी स्टोरेजचं ठिकाण जरी असलं तरी पाठीमागं आपण पाहतोय येडगाव धरण अगदी कोरडं पडलेलं आहे. आता नंतर माणिकडोह धरण किंवा कोकडी प्रकल्पाच्या इकडं पाणी येईल का काय माहीत नाही, परंतु सध्याची परिस्थिती म्हणजे ह्या धरणाकडे पाहवत नाही. सगळं हे येडगावचं जुनं गावठाण ज्या ठिकाणचं आहे सगळं उघडं पडलेलं आहे. पाठीमागं आपण पाहतोय पूर्णपणे पाणी आतमध्ये गेलेलं आहे. जर अशीच परिस्थिती अजून 4-7 दिवस राहिली तर शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट होणार आहे. सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे फुटवाल उघडे पडलेले आहेत. या ठिकाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे. ऊस आहे, केळी आहे, पपई आहे, इतर तरकारी पिकं आहेत. जर हे पाणी आटलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? 12 तारखेपर्यंत बहुधा खाली पाण्याचं आवर्तन सुरू राहणार आहे. कुठल्याच धरणामध्ये आता पाणी राहिलेलं नाही, पाणी अत्यल्प आहे. तातडीनं हे पाणी बंद करावं अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाची आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, सगळ्याच पुढाऱ्यांना त्यांचं त्यांना पडलेलं आहे, मतं मागायला ते फिरत आहेत. आज शेतकऱ्याची ही अवस्था मुखी बिचारी अशी झालेली आहे. पुढाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, अधिकाऱ्यांनो तुम्ही पण लक्ष इकडे द्या. सगळंच पाणी जर खाली गेलं तर जुन्नर तालुक्यामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही, अजून 4 महिने बाकी आहेत. तातडीने याबाबतची उपाययोजना करा, चांगल्या प्रकारे नियोजन करा. जर नियोजन चांगलं झालं नाही आणि एवढं कडक उन्हाळा राहिला पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होणार आणि धरण पूर्णपणे कोरडं पडू शकतं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, बाकीचे जबाबदार लोकप्रतिनिधी आपणही लक्ष द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, येळगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.